संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडकरांचा पाहुणचार स्वीकारून आज नातेपुतीकडे मार्गस्थ झाली. माऊलींचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, त्यामुळे माऊलींच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सराटीकडे मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील सहभागी झाले होते. आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापुरात दाखल झाली आहे. सध्या पालखी सात रस्ता इथल्या मंगल कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध समाज आणि संस्था थांबल्या आहेत. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात आतापासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. अशातच भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून शहरात 120 CCTV कॅमेरे लावण्यात आले. चंद्रभागा वाळवंट मंदिर परिसर नगर प्रदक्षिणा शहरातील मुख्य रस्ते इथं CCTV कॅमेरे आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखडे अंतर्गत 5 कोटी रुपये खर्चून कॅमेरे बसवण्यात आले. माऊलींप्रमाणे संत तुकोबांच्या पादुकांनाही नीरा नदीपात्रात स्नान घातलं जातं. उद्या तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जाणार आहे. मात्र नीरा नदीचं पात्र सध्या कोरडं पडलंय, त्यामुळे तुकोबांचं नीरा स्नान कसं करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. कोरड्या पडलेल्या नीरा पात्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवनी यांनी. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती नीरा नदी वाहते, त्या ठिकाणी स्नान घातलं जातं. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची जिथं हद्द आहे त्या ठिकाणी नीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं. मात्र यंदा पावसाने दडी मारलेली आहे, पाऊस लांबलेला आहे, त्यामुळे हे नीरा नदीचं पात्र जे आहे ते आपल्याला कोरडं ठाक आपल्याला पाहायला मिळते. वरतून जरी पाणी सोडलं असेल तरी ते आत्तापर्यंत इथं पोचलेलं नाही. मात्र जर पाणी रात्रीमध्ये इथपर्यंत पोचलं तर उद्या नीरा नदीमध्ये स्नान होईलच. मात्र जर पाणी पोहोचलंच नाही तर याच नीरा नदीमधलं वरून पाणी टँकरने आणलं जाईल या ठिकाणी. आणि ज्या स्थळावरती संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना स्नान घातलं जातं त्या ठिकाणी ते पाणी आणून टँकरद्वारे तिथे स्नान घातलं जाईल. मात्र जो काही विधी परंपरा ज्या आहेत नीरा नदीमध्ये स्नान घालण्याच्या त्या पार होतीलच असं मत मानकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरापर्सन निलेश सह विशाल सवने, Zee 24 तास, नीरा नदी, सराटी. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात एक भला मोठा करणा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. काय आहे या करण्याचं महत्त्व जाणून घेते आमचे प्रतिनिधी विशाल सवनी. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला. माऊली आम्ही पाहतोय हा करणा जो आहे तो विसाव्याच्या ठिकाणी माऊली मार्गस्थ होतात त्यावेळेस वाजवला जातो. नेमकं या करण्याचं महत्त्व काय आहे आणि कधीपासून वाजवलं जातो? ज्याप्रमाणे मिलिटरीचा बिगोल ज्याप्रमाणे वाजतो सगळे सज्ज होण्याकरता, पण मिलिटरीचा बिगोल म्हणजे फक्त तेवढ्यापुरतच आहे. पण हा अख्खा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समाजाकरता आहे. याचं महत्त्व असं की हे कर्णाचं जर शिंग वाजत त्याप्रमाणे हा माऊलींचा कर्णा परंपरेनुसार आता मी 70 सालापासून कर्णा आमच्या वडिलांदुगर 70 सालापर्यंत वाजत होते. आता 70 सालापासून मी वाजवते, आता मुलाकडे दिलेलं आहे. काय याचं महत्त्व असं की एक कर्णा झाला की सर्व सज्ज होतात. दुसऱ्या कर्ण्याला पालखीची बैलं रथ झोपली जातात आणि तिसरा कर्णा झाला की देव उचलले जातात. आणि ते चोपदाराच्या सांगण्यानुसार त्यांनी सांगितलं की बो आता करणं करा, कारण त्यांना माहिती आहे कोण पुढे जेवतंय का, कोण पुढं अडचण आली का, काय झालं का, ते त्यांचं मग त्यांनी सांगायचं. त्यांच्या अनुसार आम्हाला करणं फुकावं लागतो. आणि या आरती समाज आरती संध्याकाळी 7 वाजता समाज आरती असती 6-7. त्या समाज आरतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण आरती, निळोबारायची संपूर्ण आरती याच्यामध्ये म्हणली जाते. कॅमेरापर्सन निलेश सह विशासवने, Zee 24 तास, बरड. विठू माऊलीचा गजर म्हणजे